नमस्कार. बाबा आमट्यांचं नाव आणि त्यांचं कार्य याबद्दल विशेष काही माहिती किंवा वेगळेपणाने मी आपल्याला सांगावं अशी काही परिस्थिती नाहीये. कोणा एका क्षणी अतिशय आतल्या आवाजाने जागृत होऊन एक वेगळी आणि इतरांना फटकून वाटेल अशी वाट धरून बाबा आमट्यांनी आपलं सगळं आयुष्य त्या वाटेवरून चालण्यासाठी व्यतीत केलं. कुष्ठरोगी आणि आदिवासी बांधव यांच्यासाठी आपलं सगळं जीवन त्यांनी समर्पित केलेलं होतं आणि समाजाला जशी जशी या गोष्टींची जाणीव व्हायला लागली तशी समाजातल्या मध्यम वर्गाने म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लोकाने जशी शक्य होईल तशी आर्थिक आणि इतर काही मदत बाबा आमट्यांच्या या संस्थेला व्यवस्थितपणे पाठवायला सुरुवात केली आणि एका अर्थाने या बाबा आमट्यांच्या संस्थेला आर्थिक बळ नावाची गोष्ट प्राप्त व्हायला लागली. 1981 साली मला नोकरी लागल्यानंतर 1995 सालापर्यंत मीही दरवर्षी काही रक्कम या बाबा आमट्यांच्या संस्थेला पोस्टानी पाठवत असे आणि त्याबद्दल कुठचाही गाजावाजा किंवा कुठच्याही मोठेपणाची अपेक्षा मी मनामध्ये कधी धरली नव्हती. कारण आपल्या मध्यम वर्गाचं जीणं किंवा वागणं किंवा मदत करणं हे म्हणजे नेकी कर आणि दर्या मे डाल अशा पद्धतीचं असतं. संस्था मोठी होत जाते, तिला मिळणाऱ्या मदतीचा ओघ वाढत जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसरी किंवा तिसरी पिढी या ठिकाणी काम करायला लागते त्याचबरोबर या संस्थेचे पदाधिकारी नावाचे जे कोणी सद्ग्रहस्थ किंवा तिथे काम करणारी लोक असतात त्यांच्या वैचारिक ते मग काळाच्या ओघाप्रमाणे फार मोठा फरक पडत जातो आणि तुमच्या आमच्या सारख्यांना म्हणजे बाबा आमट्यांचं काम बघून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निरपेक्ष भावनेने आपण जी मदत सालोसाल वर्षानुवर्ष करत असतो त्यांना या बदललेल्या गोष्टींचा फारसा अंदाज कधी येत नाही आणि आपणही पूर्वी जसं होतं तसंच आजही आहे असं समजून आपलं मदतीचं कार्य कायम पुढे ठेवत असतो. पण 1996 साली याच बाबा आमट्यांच्या संस्थेतून मला जो काही अनुभव आला त्यामुळे माझे डोळे खाडकन उघडले असं म्हणायला काही हरकत नाही आणि साहजिकच या व्हिडिओतून ही गोष्ट आपल्या पुढे सांगण्याचा मी जेव्हा निश्चय केला त्याच वेळेला ही गोष्ट डोळे उघडणारे म्हणजे नकारात्मक आहे हे आपल्या कदाचित आतापर्यंत ध्यानामध्ये आलं असेल. 1996 साली लोकसत्तेमध्ये एक छोटीशी बातमी आली की ठाण्याच्या MH हायस्कूलमध्ये बाबा आमट्यांच्या संस्थेच्या वतीने बाबा आमट्यांच्या संस्थेमध्ये असलेल्या कुष्ठरोग्यांनी आणि आदिवासी बांधवांनी निर्माण केलेल्या काही वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री होणार आहे आणि हे प्रदर्शन जे होणार होतं त्याची सगळी जबाबदारी ठाण्यामधल्या त्यावेळी कार्यरत असणाऱ्या डीव्ही मोदगे नावाच्या एका समाज सेवकाने घेतलेली होती आणि या डीव्ही मोदगेंच्या काही गोष्टी याच व्हिडिओतून मी आपल्यापर्यंत आधी पोहोचवलेल्या आहेत. त्या परत आपल्याला ऐकाव्याशा वाटत असतील तर त्या गोष्टींची लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी दिलेली आहे. तर या डीव्ही मोदगींच्या पुढाकाराने बाबा आमट्यांच्या संस्थेचं त्यांच्यामध्ये आदिवासींनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन ठाण्याच्या MH हायस्कूलमध्ये 1996 साली भरणार होतं आणि साहजिकच या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि शक्य झालं तर दरवेळेला आपण जी आपली देणगी पोस्टानी पाठवतो त्याऐवजी ती प्रत्यक्ष तिथे द्यावी आणि त्याचबरोबर यातल्या काही वस्तू जर आपल्याला आवडल्या तर निश्चितपणे खरेदी कराव्या असा एक विचार करून मी आणि माझी पत्नी हेमा दुपारी 4:30 च्या सुमारास ठाण्यामधल्या या MH हायस्कूलमध्ये दाखल झालो.
साधारणपणे मोठ्या असलेल्या हॉलमध्ये व्यवस्थित टेबलं मांडून तिथे आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या अनेकानेक वस्तूंचं प्रदर्शन मांडलेलं होतं आणि या सगळ्या वस्तू बांबू, ताग, सूत आणि बाकीच्या नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेलं होतं आणि त्यामुळे साहजिकच ठाणेकरांचा आणि लोकसत्तेतली ही बातमी ज्याने कोणी वाचलेली होती त्या सगळ्यांचा उदंड म्हणावा असा प्रतिसाद त्या प्रदर्शनाला त्यावेळेला लाभत होतं. मी आणि माझी पत्नी हेमा देवा हे प्रदर्शन बघायला सुरुवात केली त्यावेळेला. तिथे एका वस्तूने आमचं लक्ष वेधून घेतलं आणि ती वस्तू म्हणजे फार मोठी काही नव्हती तर बांबूनी बनवलेली एक छोटेखानी परडे किंवा ज्याला आपण बास्केट म्हणतो अशी ती बास्केट होती आणि त्याची विक्रीची किंमत होती ₹60 फक्त. ती परडे हातामध्ये घेऊन आम्ही जेव्हा निरखून पाहिले तेव्हा आम्हा पती पत्नींच्या डोक्यामध्ये पटकन एक विचार आला की हल्ली प्लॅस्टिक भगाओ नावाची जी प्लॅस्टिक पासून मुक्ततेची चळवळ सुरू आहे त्या दृष्टीने बांबू पासून बनवलेली ही परडे आपल्या कामाला येईल. तिथल्या तिथे उभं राहून 5 मिनिटांमध्ये आम्ही विचार केला की आपल्या ओळखीमध्ये साधारणपणे 100-150 लोक असे आहेत की ज्यांची स्वतःची ऑफिस आहे. कोण CA आहे, कोण आर्किटेक्ट आहे, कोण डॉक्टर आहे आणि या सगळ्या लोकांना विनंती करून त्यांच्या टेबलाच्या खाली तोपर्यंत जी प्लॅस्टिकची कुंडी ठेवलेली असे कागद किंवा कचरा, सुखा कचरा जमा करण्यासाठी त्याच्या ऐवजी आपण त्या सगळ्या लोकांना ही बांबूची एक एक परडी भेट देऊ आणि त्यांना विनंती करू की ह्याच्या पुढे बाबा प्लॅस्टिकच्या ऐवजी तुम्ही ही बांबूनी तयार केलेली परडी वापरायला सुरुवात करा. एवढं होईपर्यंत आम्ही पती पत्नी त्या कार्यकर्त्यांनी मांडलेल्या त्यांच्या एकंदर व्यवस्थापन करणाऱ्या टेबलाशी येऊन पोहोचलो. तिथे मनोहर बेलसरे नावाचे या केंद्राकडून आलेलं आणि तिथल्या सगळ्या प्रदर्शनाची व एकंदर व्यवस्था पाहणारे ग्रहस्थ बसलेले होते. साधारणपणे 85च्या पुढे गेलेलं वय, त्यानुरूप पडलेलं टक्कर, काळा गभिन्न वर्ण आणि एक मग्रुरीचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून तिथे जाणवायला लागलं. आम्ही आमची जी काही ₹15,000 रक्कम होती ती आमच्या खिशातून बाहेर काढले आणि तिथे ते जे बेलसरे बसलेले होते त्यांना विनंती केली की बाबा आम्हाला ₹15,000 देणगी रोख स्वरूपामध्ये आपल्या या बाबा आमट्यांच्या केंद्राला द्यायची आहे आणि ती आपण आता स्वीकारावं असं म्हणून आम्ही पैसे काढून त्यांच्या हातामध्ये ठेवले आणि त्याच वेळेला प्रदर्शनाच्या त्या मोठ्या एका हॉलमधल्या एका कोपऱ्यातून दोन कार्यकर्त्यांनी आरोळी ठोकून या बेलसऱ्यांना मारलेली हाक आमच्या दोघांच्या कानावर आली. आम्ही साहजिकच त्या दिशेने त्या कोपऱ्याकडे पाहिलं तेव्हा एका साधारण जाकीट घातलेल्या राजकारणी वाटावा अशा ग्रहस्थाला घेऊन त्या कोपऱ्यामधून दोन कार्यकर्ते त्या टेबलाच्या म्हणजे मनोहर बेलसरांच्या आणि आमच्या दिशेने येत होते आणि ते कार्यकर्ते येताना आरडाओरडा करत होते की डॉक्टर साहेबांची ₹300 पावती आहे, डॉक्टर साहेबांची ₹300 देणगी आहे. मी दिलेले ₹15,000 गुपचूपपणे खिशामध्ये टाकून या मनोहर बेलसर्याने मग त्या कार्यकर्त्यांना लगेच लगबगीने त्या साहेबांना आपल्याकडे घेऊन या म्हणून सांगायला सुरुवात केली आणि मग एखाद्या सम्राटाच्या आविर्भावामध्ये दोन बाजूला दोन कार्यकर्ते घेऊन ते त्यांचे डॉक्टर साहेब हळूहळू करत आमच्या टेबलापर्यंत येऊन पोहोचले.
कार्यकर्त्यांनी आणलेल्या त्या डॉक्टर साहेबांना आणि मगाशी वर्णनामध्ये सांगितलं की ज्याने जॅकेट बिकेट घातलेलं होतं, एखाद्या राजकारण्यासारखा त्यांचा वेश होता, चेहऱ्यावर इतरांना तुच्छ लेखणारे भाव होते, ते आल्याबरोबर या बेलसरे साहेबाने उठून त्यांचं स्वागत केलं. बाजूला असलेला एक गुच्छ त्यांच्या हातामध्ये दिला, त्यांना बसायला सांगितलं आणि दुसऱ्या एका कार्यकर्त्याकडे वळून बाबा डॉक्टर साहेबांना लगोलग चहा घेऊन ये म्हणून सांगितलं. मी आणि माझी पत्नी बेलसरे साहेबांच्या डाव्या बाजूला उभं राहून एकाग्र चित्तेने आणि स्थिमित अवस्थेमध्ये हा सगळा समोरचा प्रकार बघत होतो. कार्यकर्त्यांनी मग यांची ओळख करून दिली की हे गावडे डॉक्टर ठाण्यामधले आहेत आणि आत्ता आपल्या प्रदर्शनाला ते 300 रुपयाची देणगी देणार आहेत. पुन्हा एकदा बेलसरे साहेबांनी त्यांचे हात हातात घेतले, 300 रुपयाची महान देणगी दिल्याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांचे आभार मानले. आपण प्रदर्शनाला आलात त्याबद्दल त्यांची स्तुती सुरू केली. दरम्यानच्या काळामध्ये मगाशी सांगितलेल्या कार्यकर्त्यांनी चहा आणून ठेवला. गावडे साहेबांनी शांतपणे तो चहा प्यायला. दरम्यानच्या काळात गावडे साहेबांच्या दोन बाजूला उभे असलेले ते आमटे केंद्राचे कार्यकर्ते त्या गावडे डॉक्टरांची स्तुती चालूच ठेवत होते. बेलसरे साहेबही त्याला हा हा करून दुजोरा देत होते. आणि मग बेलसरे साहेबाने पावती पुस्तक आपल्यासमोर उघडलं. समोर बसलेल्या डॉक्टर गावडेंनी आपलं पाकिट काढलं. त्याच्या आधी त्यांच्या 4 चाकी गाडीची जी किल्ली होती ती बाजूला पडली, ती कार्यकर्त्यांनी उचलून टेबलवर ठेवली. गावडे साहेबांनी आपल्या पाकिटातून 100 च्या 2 नोटा काढल्या आणि बेलसरेंकडे दिल्या. साहजिकच 300 रुपये देणगी देणाऱ्या माणसाने प्रत्यक्षात 100च्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये बेलसरे साहेबांच्या हातावर ठेवल्यावर ते आश्चर्यचकित होऊन या 2 कार्यकर्त्यांकडे आणि मग या गावडे डॉक्टरांकडे बघायला लागले. हे सगळं जाणून घेऊन गावडे डॉक्टर शांतपणे आपल्या खुर्चीमध्ये मागे रेलले आणि त्यांनी सांगितलं की आत्ता माझ्याकडे हे 200 रुपयेच आहेत, पण तुम्ही पावती 300ची बनवा. अजून 2 दिवस इथे हे प्रदर्शन चालणार आहे, तेव्हा 100 रुपये मी नंतर आणून देईन. बेलसरे साहेबांना कार्यकर्त्यांना ते पटलं. 300 रुपयाची पावती 200 रुपये घेऊन बेलसरे साहेबांनी बनवली व्यवस्थित. दुसऱ्या संस्थेच्या एका लिफाफ्यामध्ये ती घातली. त्याच्यावर परत स्वच्छ अक्षरामध्ये गावडे साहेबांचं नाव लिहिलं आणि ते पाकिट म्हणजे तो लिफाफा मोठ्या अदबीने गावडे साहेबांच्या हातामध्ये ठेवला आणि पुढे 2-4-5 मिनिटं बोलून नंतर हे गावडे साहेब तिथून निघून गेले. या सगळ्यामध्ये 20-25 मिनिटं खर्च झाले आणि तेवढा सगळा वेळ 15,000 रुपयाची देणगी देणारा मी आणि माझी पत्नी हेमा एका कोपऱ्यामध्ये उभं राहून हे सगळं बघत होतो. गावडे डॉक्टर गेल्यानंतर मग परत एकदा कुत्सित नजरेने आम्ही तिथेच उभे आहोत, म्हणजे ही काही बला आता टळत नाही अशा आविर्भावामध्ये त्या 2 कार्यकर्त्यांनी आणि बेलसरे साहेबांनी माझ्याकडे पाहिलं. मग पावती पुस्तक उघडलं आणि 15,000 रुपये रोख मिळाल्याची पावती माझ्या हातामध्ये चुरगळून एखाद्या माणसाला वडापाव आपण देतो तशा पद्धतीने माझ्या हातामध्ये दिली. एवढं सगळं पाहून निमूटपणे काहीही न बोलता मी तिथून बाहेर पडलो. मग आमच्या पतीपत्नीमध्ये झालेल्या या सगळ्या घटनेबद्दल साहजिक चर्चा सुरू झाली आणि
आमचं दोघांचं एक मत होतं की बाबा आमट्यांच्या नावाला अनुसरून किंवा त्यांचं कार्य लक्षात घेऊन आपण आज 15,000 रुपयाची देणगी दिली, पण कौतुक सोहळा मात्र 300 रुपयाची पावती घेऊन 200 रुपये हातामध्ये टेकवणाऱ्या गावडे डॉक्टरांचं झालं। आपले 15,000 रुपये यांच्या दृष्टीने कसपटा समान आहेत आणि गावड्यांचे 200 रुपये त्यांना महान देणगी वाटलेली आहे। इतका कडवट अनुभव आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण मध्यमवर्गीय माणसं जे धोरण स्वीकारतो तेच पुढच्या अनंत म्हणजे आजपर्यंतच्या काळामध्ये मी स्वीकारलं आणि बाबा आमटे त्यांची संस्था हे नाव मी कायमचं माझ्या मनपटलावरून आणि व्यक्तिगत आयुष्यातून कायमसाठी पुसून टाकलं। खरं तर 15,000 रुपये देणगी ही मी जमा केलेल्या रुपया रुपयामधून झालेली होती। आजही किंवा तेव्हाही 15,000 रुपये जाता येता कुणाला देऊन टाकले अशी आपल्या मध्यम वर्गाची परिस्थिती नसते। केवळ बाबा आमट्यांचं नाव, त्याने केलेले कष्ट, उभे केलेलं कार्य याला एक कृतज्ञता किंवा एक मानाचा मुजरा म्हणून आपण देणगी देत असतो। त्याच्यामध्ये मला शाल, श्रीफळ किंवा बुकेची अपेक्षा नसते। पण जेव्हा 300 रुपये दिलेल्या गावड्या डॉक्टरना हे सगळं दिलं जातं तेव्हा नाही म्हटलं तरी आपण कुठेतरी खट्टू होतो, कारण नेकी कर दर्या में डाल हे म्हणायला सोपं असलं तरी असे अपमानाचे घोट पचवायला आपली तेवढी मानसिक तयारी किंवा तेवढं साधुत्व आपल्याकडे काही आपला संसार रेटताना आलेलं नसतं। महर्षी धोंडो, केशव कर्वे, बाबा आमटे, लोकमान्य टिळक, आगरकर यांनी समाजाच्या सेवेसाठी, उद्धारासाठी अनेकानेक संस्था स्थापन केल्या, त्या संस्थांनी नाव लौकिक मिळवल्या आणि त्याच्यानंतर मगाशी किंवा सुरुवातीला जे सांगितलं की पुढच्या पिढ्यामध्ये जो बदल होत जातो तो आपण ध्यानात घेत नाही आणि म्हणून केवळ म्हणून आपल्याला असे हे कटू अनुभव म्हणून आपल्या शिदोरीमध्ये कायमचे ठेवावे लागतं। मी देणगी देणं बंद केलं म्हणून त्या संस्थेचं काही अडणार नाही, त्यांना काही कमी पडणार नाही। ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी जरी स्वच्छ असली तरी एका चांगल्या माणसाला तुम्ही दुखावलेलं आहे ही गोष्ट मात्र बाबा आमट्यांच्या संस्थेने ध्यानात घेतली नाही तरी माझ्या मनावर त्या वेळेला जो ओरखडा उमटला गेला त्या ओरखड्याची आठवण झाल्यावर पुन्हा पुन्हा माझं मन कधीतरी एका विचित्र विचाराने गासलं जातं हे नक्की आहे। सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हे माझं आवडतं वाक्य, त्याच्यावर माझा होत जात असलेला ठाम विश्वास। कधीतरी नकारात्मक रूपाने सुद्धा या गोष्टीला किंवा या माझ्या आवडत्या संकल्पनेला बळकटी देऊन जातो एवढं मात्र खरं।